जालन्यावरून कोरोनाचे संकट लवकर दूर हो, भाविकांचे साकडे, ऑनलाईन पद्धतीने देवी दर्शन व आरती सुरू। शारदीय नवरात्र महोत्सवास प्रारंभ झाला असून मंठा शहरातील श्री रेणुका माता देवीच्या मंदिरात शनिवारी पारंपरिक आणि साध्या पद्धतीने भक्तांविना घटस्थापना करण्यात आली। जगातील कोरोनाचे संकट लवकर दूर हो असे साकडे भक्त मंडळींनी घातले। तसेच कोरोना साथी रोगाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून मंदिर जरी बंद असले तरी ऑनलाईन देवी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विलास निकम यांनी दिली। येथील श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी नवरात्र महोत्सवात हजारो भाविक दर्शनासाठी येतात, परंतु यावर्षी मंदिर बंद ठेवण्यात आले असल्याने भाविकांचा मोठा हिरमोड झाला आहे। तर प्रशासनाच्या सूचनेनुसार मंदिर प्रशासनाला मोठी दक्षता घ्यावी लागणार आहे। कोरोना प्रादुर्भाव महोत्सवात उद्भवू नये म्हणून महोत्सव मंदिरातील पुजारी व पुरोहित यांच्या उपस्थितीत होणार आहे। यंदा नवरात्र महोत्सवात होणारे धार्मिक व परंपरेनुसार नवरात्र महोत्सवातील होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून आरती व देवी दर्शनाचा लाभ भाविकांनी घ्यावा व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक विलास निकम यांनी केले। सर्वप्रथम मी माझ्या वैयक्तिक तर्फे तसेच पोलिटिशन मंडळातर्फे सर्व जनतेला नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा। यावर्षी सर्व उत्सव सण हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद झालेले आहे। तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबा माता, माहूरची रेणुका माता, आपल्या जालना शहरातील अंबड येथील देवी तसेच मंठा येथील जागृत देवस्थान असलेले रेणुका मातेचे मंदिर, हे सर्व मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद आहे। यासाठी सर्व जनतेने प्रशासनास सहकार्य करावे। यावर्षीचा उत्सव हा कोरोनाच्या पार्श्वभूमी असल्याकारणाने आम्ही ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था कशी करता येईल याबद्दल प्रयत्नशील आहोत, जेणेकरून जनतेला आपल्या घरी बसून रेणुका मातेचं दर्शन घेण्याचा योग येईल। या अनुषंगाने आमचे मित्र तसेच पत्रकार श्री रंजित बोराडे यांच्याकडे आम्ही याबद्दल आमची संकल्पना मांडली। त्यांनी तत्काळ या संदर्भाने सकाळची आरती संध्याकाळची आरती ऑनलाईन घेऊन फेसबुकवर तसेच व्हॉट्सअपवर टाकण्याची व्यवस्था करू असे त्यांनी मान्य केले, जेणेकरून मुंडा शहरातील सर्व नागरिकांना घरी बसून रेणुका मातेची आरती सकाळची आरती आणि संध्याकाळची आरती याचा लाभ घेता येईल। आणि या सर्व गोष्ट घडामोडीला जी पार्श्वभूमी आहे कोरोनाची या अनुषंगाने आपण घरबसल्या दर्शन घेऊ याबद्दल मी सर्व जनतेला आवाहन करतो आणि पुनश्च माझ्यातर्फे नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। रणजित बोराडे सह SSM न्यूज मंठा।